सॉनिक ऑक्टेव्स किड्स चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता मी तुम्हाला एका लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आहे. लाकूड तोड्या म्हणजे जो जंगलात जातो, लाकडं तोडतो, त्याची मोळी बांधतो आणि बाजारात आणून विकतो आणि मग मिळालेल्या पैशावर तो स्वतःची भाजी भाकरी असं मिळवतो. तर असा हा लाकूड तोड्या हा रोज जंगलात जायचा आणि जंगलात गेल्यावर जंगलामधली जी वाळलेली लाकडं आहेत ती वाळलेली लाकडं हा तोडायचा. तर असं करताना एकदा काय झालं की एका तळ्याकाठचं लाकूड त्याला तोडायचं होतं म्हणून तो तळ्याकाठी गेला, त्या झाडावर चढला आणि झाडाच्या फांद्या तोडायला लागला. तोडता तोडता चुकून त्याच्या हातातली कुऱ्हाड सुटली आणि ती जी सुटली ती पडली तळ्यातल्या पाण्यात. झाल तो लाकूड तोड्या खाली उतरला. आता ही कुऱ्हाड काढायची कशी विचार करायला लागला, कारण त्याला काही पोहता येत नव्हतं. मुलांनो, पोहता यायला पाहिजे बरं का, पण त्या लाकूड तोड्याला काही पोहता येत नव्हतं. मग आता कुऱ्हाड काढणार कशी? मग बसला तो बिचारा मुळू 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 रडत त्या तळ्याच्या काठी. काय करू काय करू? शेवटी त्याने देवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. तो म्हणाला, देवा अरे मला पोहता येत नाही, हे जंगल आहे, या जंगलामध्ये कुणी माणसं पण दिसत नाही आहे, मग आता माझी मला कुऱ्हाड कशी मिळणार आणि मला जेवायला कसं मिळणार? तो रडतोय तेवढ्यातच तिकडनं बाजूनी एक माणूस आला. तो लाकूड तोड्याच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, का रे बाबा का रडतोस, काय झालं तुला, कसलं दुःख होतंय, काही लागलं का? नाही नाही मला लागलं नाही, पण माझी न कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली, मला पोहता नाहीये आणि पोहता नाहीये तर मी कुऱ्हाड काढू कशी? मला कोणी मदत पण नाही करत, तुम्ही मला माझी कुऱ्हाड काढून द्याल. तो माणूस म्हणाला की अरे हो देईन की, सांग बरं कुठे पडली ती? हे झाड कापत होतो या झाडाच्या खाली पडली. अरे रडू नको, मी आहे ना आता, मी देतो कुऱ्हाड काढून. असं म्हणून त्या माणसाने अशी एक उडी मारली त्या तळ्यामध्ये आणि जाऊन त्याची कुऱ्हाड शोधायला लागला. शोधता शोधता त्याच्या हातात एक कुऱ्हाड लागली. तो ती कुऱ्हाड घेऊन बाहेर आला आणि बाहेर आणून पाहतो तो काय, त्याच्या हातातली कुऱ्हाड होती सोन्याची. तो म्हणाला, ही बघ कुऱ्हाड मिळाली बरं का, ही घे. लाकूड तोड्या म्हणाला, छे छे ही माझी नाही कुऱ्हाड, माझी कुऱ्हाड सोन्याची नव्हती. असं मग? नाही, माझी कुऱ्हाड होती ती लोखंडाची होती आणि त्याला लाकडाचा दांडा होता, ही पूर्ण सोन्याची कुऱ्हाड आहे, मला नको. मग त्या माणसाने काय केलं, ती सोन्याची कुऱ्हाड ठेवली काठावर बाजूला आणि परत बुडी मारली पाण्यामध्ये आणि शोधली इकडे तिकडे, पोहत 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 परत तो कुऱ्हाड शोधायला लागला. शोधता शोधता त्याच्या हाताला कुऱ्हाड लागली आणि ती कुऱ्हाड घेऊन परत तो वर आला. वर येऊन लाकूड तोड्याला म्हणतो, हं ही घे, आता तरी ही कुऱ्हाड तुझी आहे का? लाकूड तोड्या पाहतो, अरे ही तर सकापती पांढरी पांढरी स्वच्छ चांदीची कुऱ्हाड आहे. तो म्हणतो, छे छे ही पण कुऱ्हाड माझी नाही. अरे बाबा, सोन्याची कुऱ्हाड तुझी नाही, चांदीची कुऱ्हाड तुझी नाही, आता मी फक्त एकदाच बुडी मारी ना, आणि जर ती कुऱ्हाड तुझी नसेल तर मला माहीत नाही, मी आपल्या मार्गाने जाणार. लाकूड तोड्या म्हणाला, बरं बरं चालेल चालेल,
परत त्या माणसाने बुडी मारली आणि आणखी एक कुऱ्हाड काढली. ही कुऱ्हाड मात्र पाहिल्यानंतर त्या लाकूड तोड्याला अतिशय आनंद झाला. हा हा हा, हीच माझी कुऱ्हाड, हीच माझी कुऱ्हाड आहे. लवकर लवकर दे मला अशीच आहे, लाकडाचा दांडा आणि लोखंडाचं पातळ. तो माणूस ती कुऱ्हाड घेऊन आला लाकूड तोड्याच्या जवळ आणि म्हणाला, शाब्बास, अरे तू किती प्रामाणिक आहेस, तू किती खरं बोलतोस. तुला एवढी मी सोन्याची कुऱ्हाड दिली तरी तू म्हणाला की छे छे ही माझी नाही. नंतर चांदीची दिली पण तू तो कहायला तयारच नव्हतास. आणि ही खरंच तुझी लाकडाची आणि लोखंडाची तीच घेतलीस आणि म्हणून मी आता तुला या बाकीच्या दोन्ही कुऱ्हाडी पण बक्षीस देतो. या घे आणि तुझा उद्योग छान छान चालव. हे बघ, तू प्रामाणिक होतास ना म्हणून मी तुला मदत केली. खरंच? हो हो. आणि आणखी एक गोष्ट मी तुला देणार आहे बघ, असं म्हणून त्या माणसाने स्वतःचं खरं रूप प्रकट केलं. तो होता देव. आणि त्याने त्या देवाचं दर्शन घेतलं. देव त्याला म्हणाला, हे बघ लाकूड तोड्या, कधीही खोटं बोलू नकोस, असाच प्रामाणिक राहा. आणि जर तू प्रामाणिक राहशील तर तुला लोकही मदत करायला येतील संकटामध्ये. तेव्हा मुलांनो, हा प्रामाणिकपणाचा गुण आपल्यामध्ये नेहमी असला पाहिजे, बरं का? आमची गोष्ट संपून जाय.